माजी खासदार विनायक राऊत दोडामार्ग तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी येथील सुरेश तळवी विलास हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडली. जनतेच्या विश्वासावर कुठे कमी पडलो याचं समीकरण करून इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आता जोमानं कामाला लागा, शिवाय येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपल्याला जिंकायचंय असा उत्साह माजी खासदार विनायक राऊतांनी इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये भरला. लोकसभा निवडणुकीत हरलो म्हणून सगळ्याच निवडणुकीत आपण हरणार अशी जर मानसिकता असेल तर बदला. येणाऱ्या सर्व निवडणुकाही महत्वाच्या आहेत. झालेल्या चुका सुधारून लोकांचं गाऱ्हाणं ऐकून त्याप्रमाणे कामं करा. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपलाच विजय होईल अशी मानसिकता ठेवून पुढील कामाला लागा असं आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय. माडखोल सावंतवाडी रोडवरील कारेवडे चर्च जवळ वळणाचा अंदाज न आल्यानं इको कारनं 6 आसनी मॅजिकला जोरदार धडक दिली. त्यात इको कार शेजारील ओहळात जाऊन पडली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षा मधील ड्रायव्हर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. कारेवडे चर्च शेजारील वळणावर इको कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली. इको कार चालक ओव्हरटेक करत सुसाट येत होता अशी माहिती उपस्थित प्रवाशांनी दिली. कुसूर नापणे रस्ता खचलाय, त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता अधिक आहे. वाहन चालक चिंताग्रस्त झालेत. कुसूर नापणे हा तालुक्यातील महत्वाचा मार्ग आहे. हा मार्ग वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जातो. तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावांना वाहतुकीसाठी सोयीस्कर असणारा हा मार्ग आहे. गेले कित्येक वर्ष हा मार्ग खड्डेमय होता. गेल्या वर्षी या मार्गाच्या काही भागाचं नूतनीकरणाचं कामही करण्यात आलं होतं. त्यामुळे वाहन चालकांना वाहतुकीसाठी सुरक्षित बनला होता. प्रवासी वाहतुकीसह अबजड वाहतूक या मार्गाने होते. वाळू चिरे वाहतूक करणारे डंपर ट्रक मोठ्या प्रमाणात त्याच मार्गाने जातात. या उजड वाहतुकीमुळेच हा मार्ग खचला. माजी केंद्रीय मंत्री राणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचं शुक्रवारी गोवा मोपा एअरपोर्ट विमानतळावर दुपारी आगमन झालं. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाजपचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र म्हापसेकर यांच्यासोबत चंदू मळी शंकर देसाई उपस्थित होते. दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायली सनी नांगे असं मृत गर्भवती महिलेचं नाव आहे. सुकवली खेड किववाडी इथं सासर असलेली सायली ही दापोली इथं माहेरी राहत होती. सकाळी अचानक तिला दम लागण्यास सुरुवात केली. यावेळी पती सनी आणि अन्य नातेवाईक यांनी तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात अन्य सुविधा नसल्यानं तिला खासगी रुग्णालयात देखील उपचारासाठी नेण्यात आलं होतं. सायलीचा श्वास कोंडल्यानं तिचा मृत्यू झाला असं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक पवन सावंत यांनी सांगितलं.